आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल श्री हलसिदनाथ साकर कारकाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान सभासदांची गर्दी विकास पॅनेल की बचाव पॅनेल थोड्याच वेळात निकाल चोख पोलीस बंदोबस्त संपूर्ण सीमा भागाचे लक्ष वेधून घेतलेल्या श्री हलसिदना सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत जोल्हेगटाच्या विकास पॅनेल व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बचाव या आघाडीने उमेदवार उभे केल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती गेल्या पंधरा दिवसापासून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं सकाळपासूनच सभासदांनी मतदान टाकण्यासाठी कारखानास्थळी गर्दी केली होती तेरा जागेसाठी बत्तीस उमेदवार रणांगणात उतरले होते अ गटासाठी सोळा हजार नऊशे सत्तावन पैकी अकरा हजार नऊशे अकरा सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला ब गटामध्ये दोन हजार दोनशे एकतीस मतदानापैकी आठशे पंच्याण्णव मतदारांनी हक्क बजावला त्यामुळे एकूण सत्तर टक्के मतदान झालं आहे कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकशे नऊ गावातील तेवीस हजार आठशे पंचावन्न सभासदांपैकी एकोणीस हजार दोनशे नऊ सभासद मतदानास पात्र होते त्रेसष्ट बूथवर मतदान प्रक्रिया पार पडली आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडलं सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आमदार सौ शशिकला जोल्ले ज्योतिप्रसाद जोल्ले बसवप्रसाद जोल्ले यांनी मतदानाचा हक्क बजावला अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने एक पोलीस अधीक्षक सहा पोलीस निरीक्षक तेरा पोलीस उपनिरीक्षक अठ्ठावीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पन्नास पोलीस, तीस महिला, पन्नास पोलीस पोलीस अशा एकूण कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते थोड्या वेळातच या ठिकाणी निकाल जाहीर केले जाणार आहेत असे असले तरी या निवडणुकीत जोल्ले विकास पॅनेलचे पारडे जड आहे